आठवड्याभरापेक्षा जास्त काळ चाललेल्या सत्ता नाट्याचा शेवटचा अंक काल आपण सगळ्यांनी पाहिला. उद्धव ठाकरे यांनी काल रात्री मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि गेली 2 वर्ष 7 महिने सत्तेवर असलेलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि आता नव्या सरकारच्या स्थापनेची तयारी सुरू झाली आहे. ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे, त्यामुळे येत्या 1-2 दिवसात त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर विधिमंडळामध्ये बहुमत चाचणी करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. त्याला सुप्रीम कोर्टातही आव्हान देण्यात आलं, पण कोर्टानं आजच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यानं उद्धव ठाकरे यांनी त्याआधीच राजीनामा देऊन ते मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. मुख्यमंत्री पदासोबतच विधान परिषद सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिला. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आज गोव्यातून मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.